नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. आज मी थोडंसं शरद पवारांविषयी बोलणार आहे. शरद पवारांसारख्या जाणत्या अनुभवी नेत्याचा सुटलेला तोल धक्का देणारा आहे, अतिशय धक्कादायक आहे. बरं, ठीक आहे, राजकीय पक्षामध्ये त्यांनी अनेकदा दुसऱ्या पक्षातले आमदार नेते फोडलेले आहेत, तेव्हा त्यांना काही जण सोडून गेले असतील तर त्यांनी एवढा आटापिटा करणं हे त्यांना शोभादायक नाही आहे. भाषा प्रामुख्याने पवारांची भाषा खूप घसरलेली आहे. बारामतीमध्ये तुमचे भाजपचे अध्यक्ष अमित शहा येऊन गेले आणि त्यांनी त्यांच्या हिंदी भाषेमध्ये बोलताना परिवारवाद को उखाड फेकना है असं हिंदीत बोलले. हिंदीमध्ये उखाड फेकणा असं बोलणं आणि मराठीमध्ये उखडणं हा शब्दप्रयोग, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि पवारांना तो कळतो. मला वाटतं पूर्वी एकदा पवार बहुधा लोकसभेच्या 5 वर्षापूर्वी एका प्रचारसभेत बोलताना असेच घसरले होते. कुठच्या तरी ग्रामीण भागात बोलताना ते मोठ्या सभेत बोलले होते की आंधळ्याचा हात फुल्या फुल्या पुढे बोलले नाहीत ते. तर ही भाषा पवारांना शोभत नाही, पण तरीही ते बोलतात. मला असं वाटतं की त्यांना त्यांचा तोल गेला आहे याचं कारण त्यांना पराभव समोर दिसत असावा. राजकारणामध्ये किंवा ते स्वतः क्रीडाक्षेत्रामध्ये आहेत, क्रीडाक्षेत्रामध्ये सुद्धा खिलाडू वृत्तीने पराभव पचवता आला पाहिजे. इतका पवारांचा दोन्ही बाजूने म्हणजे राजकारण, समाजकारण आणि क्रीडा अशा 3 क्षेत्रामध्ये इतका दीर्घकाळ राहिलेल्या माणसाचा तोल जाताना बघून वाईट वाटतं. कारण मला वाटतं माढ्यामध्ये कुठेतरी प्रचारसभेत बोलताना ते बोलले की विजयसिंह मोहिते पाटील भाजपच्या कुठच्या प्रचाराला किंवा रॅलीमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी आपल्या एवढा 30 वर्षाचा जुना सहकारी आहे, दुय्यम कनिष्ठ सहकारी आहे, विश्वासातला सहकारी आहे, तो दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर पवारांनी असं सांगितलं की गेलाय तर संघाची अर्धी चड्डी घालून मांड्या दाखवू नका. हे पवारांना नाही शोभत. पवार ज्या पातळीवर आहेत त्याला हे शोभत नाही. कारण पहिली गोष्ट अशी की पवारांना सध्या जगात काय चाललंय माहिती आहे की नाही, कल्पना नाही. कारण संघामध्ये 3-1 वर्षापूर्वी मला वाटते आता त्यांचा गणवेश बदलला आहे, संघामध्ये कोणी अर्धी चड्डी घालत नाही हे सुद्धा पवारांना माहिती नसेल तर पवारांचा जनतेशी आणि वास्तवाशी संपर्क तुटला असं म्हणायला लागेल. हा एक भाग झाला की संघावर टीका करताना अर्धी चड्डी हा शब्द आता बाद झालेला आहे, कारण त्यांच्या गणवेशामध्ये अर्धी चड्डी राहिलेली नाही. पण त्याच्या पुढे जाऊन मांड्या दाखवणं हा शब्दप्रयोग अजिबात भयंकर गलिच्छ आहे. हे करायची पवारांना गरज नव्हती, पण तरीही ते जेव्हा करतात तेव्हा कळतं की त्यांचा तोल सुटलेला आहे. राजकारणामध्ये पराभव पचवता येत नसेल तेव्हा माणसाच्या तोंडून अशी भाषा यायला लागते. दुसरी गोष्ट, अलीकडेच दुसऱ्यांदा दुसऱ्या कुठेतरी बोलताना पवारांनी एक अशी भाषा वापरली की शिवबाचा आणि फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र लुंग्या सुंग्यांना भीक घालत नाही. हे असलं विधान करताना आपण कोण आहोत, लुंग्या सुंग्या कोण, आपण जी टर्मिनॉलॉजी वापरतोय, आपण जे शब्द वापरतोय ते आपल्यावर उलटतील का याचा तरी पवारांनी विचार करायला पाहिजे होता. कारण आपण पवारांची सगळी राजकीय वाटचाल बघितली तर साधारण 40 वर्षापूर्वी 1978 साली शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी जनता पार्टी, CPI, CPM, शेकाप अशा सगळ्यांना बरोबर घेतलं आणि पुलोद नावाचं एक सरकार बनवलं होतं. त्यानंतर जवळजवळ 8 वर्ष पवार काँग्रेस विरोधी राजकारणात राहिले. विरोधकांचं नेतृत्व त्यांनी स्वतःकडे घेतलेलं होतं, पुलोद म्हणून पुरोगामी लोकशाही आघाडी. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पवार ऑक्टोबर 1986 मध्ये पवार परत काँग्रेसमध्ये गेले, 99 मध्ये परत बाहेर पडले. हा सगळा काळ 40 वर्षांचा बघितला तर त्यामध्ये 1980 साली पवारांनी लोकसभा लढवली होती, आपल्या काँग्रेसचा जो गट त्यांनी स्थापन केला होता समांतर काँग्रेस वगैरे त्या पक्षातर्फे लोकसभा लढवली,
त्याच्यानंतर 1980-81 विधानसभा लढवली, त्यानंतर परत एकदा 99 साली बाहेर पडल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस केली. राष्ट्रवादी काँग्रेस केल्यापासून आजपर्यंत अशा जवळजवळ तुम्हाला 10-12 निवडणुका दिसतील की पवारांनी एक स्वतंत्र पक्ष म्हणून लढवलेले आहेत. आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये कधीही पवारांना 70 पेक्षा अधिक आमदार निवडून आणता आले नाहीत किंवा 6 पेक्षा 7 पेक्षा अधिक खासदार निवडून आले नाहीत महाराष्ट्रात. याचा अर्थ स्पष्ट होतो की पवारांना कधीही महाराष्ट्राने 25% पण जागा दिलेल्या नाहीत. त्यामुळे भीक घातली नाही महाराष्ट्राने असं जर पवार म्हणत असेल तर ती भीक पवारांना घातलेली नाही. याच्या उलट गेल्या लोकसभेमध्ये तेच नरेंद्र मोदी होते ज्यांना या महाराष्ट्राने 42 खासदार दिले. त्याच महाराष्ट्राने विधानसभेमध्ये स्वतंत्र भाजपा लढला तरी त्याला 123 आमदार दिले. पण पवारांना 5-6 लोकसभांमध्ये कधीही 70 पेक्षा अधिक आमदार निवडून आणता आले नाहीत स्वबळावर. त्यांच्यानंतर आलेल्या ममता बॅनर्जी असतील, त्यांनी स्वबळावर बंगालमध्ये सत्ता मिळवली. त्यांच्यानंतर आलेले चंद्राबाबू असतील, केजरीवाल असतील, असे नव्या पिढीतले अनेक नेते आहेत की ज्यांनी स्वबळावर आपापल्या राज्यात सत्ता पण मिळवलेली आहे. पण पवारांना कधी स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही. त्यामुळे असं विधान कोणा लुंग्या सुंग्याला महाराष्ट्र भीक घालत नाही तर ते चुकीचं आहे, खोटं आहे. कारण 5 वर्ष होत आली आता की महाराष्ट्रात 123 आमदारांचं सरकार फडणवीस चालवत आहेत. त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आणि लोकसभेत मोदींनी त्याच महाराष्ट्राच्या 42 खासदारावर सत्ता चालवलेली आहे. तेव्हा मोदींना आणि अमित शहांना लुंग्या सुंग्या म्हणता येत नाही. त्यामुळे हा शब्द जेव्हा वापरतो आपण तो आपल्यावर उलटणार नाही एवढं तरी धूर्त पवारांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं. मग मला एका काही मित्र पत्रकारांनी विचारलं तेव्हा मी म्हटलं की मला हे वाक्य पवारांचं तसं एका अर्थी आवडलेलं आहे कारण पवार स्वतःविषयी पहिल्यांदाच काहीतरी खरं बोललेत की हा शिवबाचा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र लुंग्या सुंग्यांना विचारत नाही आणि तो लुंग्या सुंग्या मीच आहे असंच जणू काय पवारांना या विधानातून सांगायचं होतं. हे असलं किचकट किंवा कुचकट बोलताना आवडत नाही, अजिबात आवडत नाही. कारण पवार वयाने ज्येष्ठ आहेत, त्यांना मानणारा एक वर्ग आहे महाराष्ट्रामध्ये. त्या वर्गाला खुश करण्यासाठी असलं आचकट विचकट पवारांनी बोलायची अजिबात गरज नाही आहे. कारण जसजसे आणि बघा ना की हे सगळं बोलतोय आपण तर मग आज विजयसिंह मोहिते पाटलांनी यांना पाठिंबा दिला असेल भाजपला, पण 2014 विधानसभा निवडणुकांचे निकाल पण पूर्ण झालेले नव्हते तेव्हा याच शरद पवारांनी भाजपला बहुमत कमी पडत असेल तर आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ असं म्हटलं होतं. तेव्हा मग पवारांनी अर्धी चड्डी घातली होती का? तेव्हा मग अर्धी चड्डी घालून मांड्यांचं प्रदर्शन पवार करत होते का? हे विचारणं आवश्यक आहे, कोणीतरी विचारलं पाहिजे. आणि ते विचारण्याला पत्रकारिता म्हणतात. किती पत्रकारांनी हा प्रश्न पवारांना विचारला की तुम्ही अर्धी चड्डी आणि मांड्या म्हणत असाल तर मग तुम्ही ज्या ज्या वेळेला भाजपच्या पाठिंब्याला उभे राहिलात किंवा भाजपच्या मदतीला गेलात तेव्हा तेव्हा मग अर्ध्या चड्डीचं काय झालं होतं? हे विचारलं गेलं पाहिजे. हे जर विचारत नसतील तर मग त्या पत्रकारांविषयी शंका घेतल्या पाहिजेत. ते पवार असं बोलतात तेव्हा त्यांना हे सवाल विचारायला मलाही आवडत नाही. इतर पवार पत्रकार कदाचित त्यामुळे गप्प बसत असतील पण हे कोणीतरी विचारलं पाहिजे की बाबा तुम्ही अर्ध्या चड्डीतून बाहेर कधी येणार? आज इतकंच.